तुमची कुंडली काढून देतो दोष असतील तर उपायही सुचवतो उपाय करा फरक नक्कीच पडणार असे म्हणत बोगस कुंडली हातात टेकवत अनेकांना आर्थिक चोना लावत फसवणूक केल्याची चर्चा मोडणीममध्ये सध्या रंगत आहे मागील दोन दिवसापूर्वी मोडणीममध्ये बीडच्या बाबाचे सायंकाळी आगमन झाले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी स्पेशल मच्छी हाऊस मोडणीम शहरात प्रथमच फक्त नव्याण्णव रुपयात पोट भरून जेवण पार्सल सुविधा उपलब्ध बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब ऑर्डरसाठी संपर्क ब्याऐंशी झिरो आठ एकोणीस एक्कावन्न पंचावन्न मोडनिंबमधील मुख्य चौकात असलेल्या दुकानाच्या पाठीमागील बाजूस हे बाबा एका घरात जाऊन बसले समोरच्या दुकानदाराची माहिती सांगत व आपणच त्यांची कुंडली काढून देऊन त्यांना उपाय करायला सांगितला होता तो उपाय त्यांनी केला म्हणून त्यांना फायदा झाला असे म्हणत घरातील महिलेला विश्वासात घेतले व कुंडली काढून देतो असे सांगितले समोरच्या दुकानदाराची माहिती सांगितल्याने व ते अगदी खरी असल्याने आपणही कुंडली काढून कुंडलीत काही दोष आहे का हे पाहावे म्हणून त्या घरातील व्यक्तीने पैसेही दिले त्यावर त्या बाबाने तासभरात कुंडली काढून देतो असे म्हणून निघून गेले असाच प्रकार त्या बीडच्या बाबाने गल्लीतल्या इतर दोन तीन लोकांना सांगून आत्ताच शेजारच्यांनी कुंडली काढण्यासाठी पैसे दिलेत म्हणत खानाखुना सांगत तुमचीही काढून देतो म्हणून इतर तीन चार जणांकडून पैसेही घेतले तासभराने ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले होते त्यांना संगणक कुंडली पत्रिका काढून ही दिल्या व परत ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीत दोष आहे त्यावर उपाय देखील सुचवला आणि ते बाबा निघून गेले हा सगळा प्रकार झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी कुंडली काढली होती त्यापैकी एकजण येऊन ज्या दुकानदाराविषयी बाबाने चर्चा करत सांगितले होते त्या दुकानदारावर बोलताना सहज म्हणून गेला की तुम्ही ज्या बाबांकडून कुंडली काढली तेच बाबा घरी आमच्या घरी आलते आमची पण कुंडली काढली आहे व उपायही सुचवला आहे त्या बाबाचा रिझल्ट आहे ना असे विचारताच त्या दुकानदाराने सांगितले की आमच्या घरात एकाचीही कुंडली काढली नाही आणि बीडचा बाबा कोण आहे हे आम्हाला माहीत पण नाही हे ऐकल्यावर मात्र कुंडली काढणाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि काहीतरी गोडबंगल आहे असं त्याच्या लक्षात आलं गल्लीत चौकशी केल्यावर अनेकांच्या कुंडल्या त्या बाबाने काढून दिल्या असल्याचे लक्षात आले त्या सगळ्यांच्या कुंडल्या गोळा करून गावातील पंचांग पाहणाऱ्या व्यक्तीला त्या दाखवण्यात आल्या तर धक्कादायक बाब समोर आली सगळ्यांची कुंडली पत्रिका ही सारखीच होती तर त्यावरील नावे मात्र बदलण्यात आली म्हणजेच एकच कुंडली पत्रिका सगळ्यांना देण्यात आली होती ही बाब लक्षात येताच व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाराजांना शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली तासभरापूर्वी कुंडली काढणाऱ्या बाबाने गाव सोडले आहे सापडतील येथे जवळ कुठंतरी म्हणून दोन तीन मोटरसायकलवर फसवणूक झालेल्या बाबांच्या शोधात तरुण कार्यकर्ते बाहेर पडले जवळच असलेल्या शेटपळीतील बारमध्ये रंगीबेरंगी कोल्ड्रिंक्स घेताना बाबा बसले होते असे काही जणांनी शोधकर्त्यांना सांगितले पण कुंडली करणारे बाबा काही सापडलेच नाहीत अवघ्या दोन तीन तासातच बाबांनी बोगस कुंडल्या हातात टेकवत अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा सध्या मोनिममध्ये रंगत असून तुमची तर कुणली बीडच्या बाबा कडून काढली नाही ना असा ना। देखील प्रश्न धबक्या आवाजात एकमेकांना सध्यातरी विचारला जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा